केंद्रीय मंत्रिमंडळाने 12 नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांच्या विकासाकरता 28,602 कोटी रुपये मंजूर केले आहेत. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झालाय. यामुळे महाराष्ट्र राज्याची 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था भरण्याची महत्वाकांक्षा पूर्ण होणार आहे. दिघी बंदर विकसित होताना औद्योगिकीकरणाला चालना मिळेल. मुंबई पुणे रायगड जिल्ह्याचा आणि तेथील राष्ट्रीय महामार्गांचा देखील विकास होईल. तसेच दिघी बंदराच्या परिसरात मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क देखील विकसित केला जाणार आहे. यामुळे रोजगाराला देखील चालना मिळेल.